हल्ली आपण रोज सीमेवरच्या चकमकीत दहशतवाद्यांना आपल्या जवानांनी कंठस्नान घातल्याच्या बातम्या वाचत असतो, ऐकत असतो. त्यामुळे यावरून आपल्याला हे लक्षात येत असेल की पाकिस्तानच्या सततच्या हल्ल्यांमुळे आणि शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारतानं आता कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी काल पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. मागील वर्षी नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या बेलगाम हल्ल्यांना चोख प्रत्युत्तरादाखल सर्जिकल स्ट्राईक केला होता. मात्र सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानसाठी एक संदेश होता. त्यांना तो कळला नसल्यास पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार आहोत असं वक्तव्य लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी केलं आहे. दिल्ली इथं एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. सीमेपलीकडे काही दहशतवादी तयार असले तर आम्हीही त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत. एवढंच नाही तर दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केल्यास आम्ही त्यांना 2.5 फूट खोल जमिनीत पाठवू असं म्हणत रावत यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. मागे झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर देखील बऱ्याच वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. ही बाब चिंताजनक असून जर हे थांबवलं नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करू असा इशारा लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. तसंच गेल्या काही दिवसातल्या घडामोडींवरून भारत आता शांत बसणार नाही असं चिन्ह दिसू लागलं आहे. त्यामुळे आता भारत पाकिस्तानच्या या बेताल हालचालींवर काय कारवाई करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महातरुण भारत.